नमस्कार, मी कल्याणी, एमकेएन मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आता पाहुयात रोटरी क्लबची एक विशेष बातमी. रोटरी क्लब लोकमान्य नगर पुणे पूर्व तर्फे व्यापारी आणि उद्योजकांसाठी बिझ अगेन्झा या एक दिवसीय बिझनेस इव्हेंटचं आयोजन बुधवारी दिनांक 21 ऑगस्ट 2019 रोजी करण्यात आलं होतं. ऑर्किड हॉटेल बालेवाडी पुणे इथं हा कार्यक्रम दुपारी 3 ते रात्री 10 या वेळेत पार पडलाय. हा कार्यक्रम रोटरी क्लब लोकमान्य नगर पुणे यांनी आयोजित केला होता. या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून पराग शहा, संस्थापक फ्लेम विद्यापीठ आणि उद्योजकांना मार्गदर्शन करण्यासाठी इंद्रनील चितळे, संचालक चितळे बंधू उपस्थित होते. कार्यक्रमाचं उद्घाटन रोटरी क्लब लोकमान्य नगर पुणे अध्यक्षा टीना रत्रा, कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे पराग शहा, रोटरीचे डिस्ट्रिक्ट गव्हर्नर रवी धोत्रे, प्रोजेक्ट कन्व्हेनर रोटरियन महेश घोरपडे, डिस्ट्रिक्ट स्पेशल इव्हेंट चेअरमन शीतल शहा आणि भावी डिस्ट्रिक्ट गव्हर्नर पंकज शहा यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आलंय. पराग शहा, संस्थापक फ्लेम विद्यापीठ, इंद्रनील चितळे, संचालक चितळे बंधू यांनी नवीन तरुण उद्योजकांना मार्गदर्शन आणि सल्ला दिलाय. तसेच उद्योजकांच्या प्रश्नांचीही उत्तरं दिली आहे. आमच्या प्रतिनिधी पूजा शिंदे यांनी त्यांच्या प्रतिक्रिया घेतल्यात. पाहूयात ते काय म्हणाले. आत्ताचे जे नवीन तरुण आहेत की जे नवीन उद्योजक नवीन उद्योग सुरू करण्याच्या मार्गावर आहेत, तर त्यांच्यासाठी तुम्ही नक्की काय सल्ला द्याल. माझा सल्ला एकच आहे की कुठलाही बिझनेस चालू करायच्या आधी मार्केटमध्ये कस्टमर्स त्यांनी शोधले पाहिजे. 500 कस्टमर्स असे शोधले पाहिजे की जो त्यांचा प्रॉडक्ट घ्यायला तयार आहे. आणि जर कस्टमर म्हणले की आम्ही घेणार नाही, तर त्यांनी प्रॉडक्टमध्ये चेंज केलं पाहिजे. जोपर्यंत कस्टमर 500 कस्टमर सुरुवातीचे सॅटिस्फाय होत नाही, तोपर्यंत लॉन्च नाही केलं. दॅट इज वन ॲडवाईस आय वुड गिव्ह टू ऑल न्यू एंटरप्रेनर. सर, आत्ता सध्या जागतिक मंदीचे काही चिन्ह दिसत आहेत किंवा आर्थिक मंदी येण्याची शक्यता आहे, तर जे उद्योजक आहेत त्यांच्यासाठी तुम्ही काय सल्ला द्याल. माझा सल्ला एकच आहे की सुरुवातीपासून खर्च कमी ठेवा, तर वाईट वेळेमध्ये सुद्धा तुम्हाला सर्व्हाइव्ह होता येईल. चांगल्या वेळेमध्ये खर्च वाढवले की मग मंदीच्या वेळेस त्रास होतो, तर चांगल्या वेळेमध्ये सुद्धा खर्च कमी ठेवला पाहिजे. ह्याच्यातून हे शिकायला मिळतं. आणि आत्ता तरी मला नाही वाटत वर्षभर काही होणार आहे. वर्षभराचं तुमच्याकडं खर्च करण्याची तयारी असली पाहिजे. म्हणून मी नेहमी स्टुडंटला हे ॲडवाईस देतो, चांगल्या वेळेत खर्च कमी करा, तर वाईट वेळेमध्ये तुम्हाला ते कामात येईल. धन्यवाद सर. पहिलं म्हणजे वेळेची मॅनेजमेंट, कारण की प्रचंड जास्त वेळ नाही त्या कामांमध्ये जर का गेला तर तो प्रॉब्लेम आहे. आणि दुसरं म्हणजे तुमचं प्रोडक्टचं मॅन्युफॅक्चरिंग आणि प्रोसेसिंग हे दोन स्ट्रीमलाईन नसलं तर आणि प्रोडक्टची अवेलेबिलिटी नसली तर किती छान मार्केटिंग केलं तर प्रोडक्ट विकला जाणार नाही. आणि प्रोडक्ट किती चांगला असलं आणि मार्केटिंग नाही केलं तर तरी विकला जाणार नाही. त्याच्यामुळे या दोन गोष्टी नीट समजून फायनान्स कसं मॅनेज करायचं हे समजणं आवश्यक आहे. या कार्यक्रमाच्या वेळी रोटरी क्लब लोकमान्य नगर पुणे अध्यक्षा टीना रत्रा आणि रोटरीचे डिस्ट्रिक्ट गव्हर्नर रवी धोत्रे यांनी रोटरी क्लबची माहिती देत कार्यक्रमाच्या प्रयोजनाचा उद्देश सांगितला. तसेच रवी धोत्रे यांनी गदी माडगुळकरांनी रोटरीची केलेली व्याख्या सांगितली. पाहूयात ते काय म्हणाले. इन द वर्ल्ड ऑफ बिझनेस पीपल हु आर मोस्ट सक्सेसफुल आर दोज हु आर डूइंग व्हॉट दे लव, सेज वॉरेन बफेट. लेडीज एंड जेंटलमेन, ऑन बिहाफ ऑफ द होस्ट ऑफ रोटरी क्लब ऑफ पुणे लोकमान्य नगर, वेलकम यू ऑल टू द फर्स्ट एवर Business conclave that District 3131 has ever hosted. We are a healthy mix of professionals, entrepreneurs, and hard-working individuals who dare to dream, trend unbeaten paths, and explore new avenues. Whether it is breaking down barriers of religion heartedly and gain maximum mileage from this forum. Thank you. And if memories bring a smile on your face, and that is called as a success. And I can see the smile on everybody's face. It means it is a certification that you are all successful businessmen. That is why everybody is smiling. Please give clap and smile. Friends, Rotary's this year slogan is Rotary Connects the World. And through our community service, we are connecting the world, the total population of our territory. And Rotary has designed their 6 focus areas, and these focus areas we are working for our cabinet service. And one of the focus area for us is the self-development. It is said that Rotary is made for self-development, because unless you are not a successful businessman,
you cannot do a community service. You cannot help the community unless you are a successful businessman. गदी माडगुळकर जेव्हा रोटरीचे सभासद झाले होते तेव्हा त्यांनी रोटरीची डेफिनेशन केली होती की हितसाधने स्वतःचे आम्हास प्राप्त आहे. सेल्फ डेव्हलपमेंट, हितसाधने स्वतःचे आम्हास प्राप्त आहे, परिजो मनुष्य तोची आम्हास आप्त आहे आणि त्याची सदा घडावी शक्तीनुसार सेवा या रम्य सांजेवेळी पुन्हा संपला स्मरावा अशी गदी माडगुळकरांनी रोटरीची व्याख्या केली होती. या कार्यक्रमामध्ये बिझनेस चर्चा सत्रात उद्योग जगतातील नामवंत उद्योजक चर्चेत सहभागी झाले होते. उद्योजकांना येणाऱ्या अडचणी आणि येणाऱ्या काळातील आव्हानं यावर व्यासपीठावर चर्चा करण्यासाठी संतोष क्षीरसागर, मानस जोशी, पंकज मित्तल सीओओ ओरिग्राफ, वृंदा पिशारोडी, आशिष तावकर उपस्थित होते. या व्यासपीठावरील चर्चेचं सूत्रसंचालन मोहन नायर, संचालक इनसाइन कम्युनिकेशन यांनी केलं. या बिझनेस इव्हेंट मध्ये सर्वांना एकमेकांशी संवाद साधण्याची संधी देण्यात आली. या कार्यक्रमाच्या वेळी रोटरी क्लब लोकमान्य नगर पुणे अध्यक्षा टीना रत्रा, त्याचप्रमाणे उद्योजकांसाठी रोटरी क्लब तर्फे अशाच प्रकारचे व्यासपीठ निर्माण करणार असल्याचं प्रोजेक्ट कन्व्हेनर रोटरियन महेश घोरपडे यांनी एमकेएनशी बोलताना सांगितलंय. पाहूयात ते काय म्हणाले. मला आज खूप आनंद होतोय की आज रोटरीने स्वतःचा एक पुढे कदम घेतला आहे बिझनेस वर्ल्डमध्ये. रोटरी 100 वर्ष पहिले चालू केलेली ऑर्गनायझेशन आहे पण आता 100 वर्ष नंतर आज पहिल्यांदा आमच्या डिस्ट्रिक्टने पहिला बिझनेस इव्हेंट आज केलेला आहे. हे सगळे आज आमच्याकडे रोटेरियन्स अँड नॉन रोटेरियन्स लोक आलेले आहेत. 300 बिझनेस लोक आलेले आहे आज आमच्याकडे इथे. वर गोइंग टू बी एक्सचेंजिंग देअर बिझनेस एक दुसऱ्या बरोबर अँड दे आर गोइंग टू बी ग्रोईंग नेटवर्क. सो आय एम व्हेरी हॅपी टुडे दॅट ॲज अ प्रेझिडेंट ऑफ दी होस्ट क्लब रोटरी क्लब ऑफ पुणे लोकमान्य नगर वी हॅव बीन गिव्हन दिस अपॉर्च्युनिटी टू टेक रोटरी अँड टेक अ डिस्ट्रिक्ट टू दिस नेक्स्ट लेवल अँड द नेक्स्ट स्टेप फॉरवर्ड इन टू द वर्ल्ड ऑफ बिझनेस. रोटरी क्लब पुणे लोकमान्य नगरतर्फे आज बिझनेसमॅनसाठी आज हा खास कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे, तर नक्की हा कार्यक्रम आयोजित करण्यामागचा सर नेमका उद्देश काय आहे. हां नमस्कार. ॲक्च्युली रोटरीची ओळख आतापर्यंत समाजात जी होती ती रोटरीची ओळख ही आतापर्यंत फक्त सोशल वर्क करणारी म्हणून होती. आता यंदा यावर्षी प्रथमच रोटरी हा बिझनेससाठी पण हा प्लॅटफॉर्म वापरता येईल हे प्रामुख्याने आम्हाला दाखवायचं होतं. त्यामुळे या वर्षातला 19-20 रोटरीमधला हा पहिला प्रोग्राम आहे की ज्याच्यातून रोटरीची एक वेगळी ओळख लोकांपर्यंत जाईल की एक सोशल ॲक्टिव्हिटीज फक्त रोटरी मर्यादित नसून तो पहिल्यांदाच आम्ही त्याचं कमर्शियल प्लॅटफॉर्मवर पण त्याचं आम्ही एक स्वागत करतो आहे. त्यामुळे रोटरीमधले जे मेंबर्स आहेत की ज्यांचे वेगवेगळ्या उद्योगामध्ये अग्रेसर आहेत, त्यांचे आतापर्यंत मोठं नाव कमवलेलं आहे, त्यामुळे ते निमित्ताने सगळे लोक ह्या प्लॅटफॉर्मवर एकत्र येतात. ते आपले बिझनेस एकमेकाशी एक्सचेंज करू शकतात आणि ही ॲक्टिव्हिटी पहिल्यांदाच होत आहे आणि पहिल्या वेळातसुद्धा असेल तरी आमच्या या प्रयोगाला लोकांनी खूप चांगला प्रतिसाद दिला. या प्रतिसादामध्ये या दिवशी आज 400+ लोकांनी याचा सहभाग नोंदवलेला आहे आणि ते त्यांचे बिझनेस एक्सचेंज करणार आहेत. आता याचं फलित काय आहे हे त्या काही दिवसात आपल्याला कळेल की खरंच याच्यातून किती बिझनेस एक्सचेंज झाला याचा आम्ही रेकॉर्ड पण ठेवणार आहोत. आणि एक वेगळा प्रयोग आहे आणि हा जर सक्सेस झाला तर दरवर्षी या पद्धतीचा आम्ही प्रयोग पुढच्या वर्षी पण आम्ही निश्चित करू. यावेळी उद्योजकांनी या कार्यक्रमामध्ये जे बिझनेस स्टॉल लावण्यात आले होते त्या स्टॉलची पाहणी केली आहे. स्टॉल होल्डर सुप्रिया निगडे यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे, पाहूया. नमस्ते, मी सुप्रिया निगडे. मॅक्सिमा प्रोडक्ट सोल्युशन्समधून मध्ये लुब्रिकंट सोल्युशन्समध्ये आपली कंपनी काम करते. आज आमचा B2 म्हणून इथं एक स्टॉल आहे. स्टॉल नंबर B2 आहे आणि आम्हाला खूप छान प्रतिसाद मिळालेला आहे. याच्यामध्ये आम्ही डिस्ट्रीब्युटर नेटवर्क क्रिएट करण्याचा प्रयत्न करतो आहे आणि आत्तापर्यंत जवळजवळ 10 डिस्ट्रीब्युटर्ससाठी आमच्याकडं इन्क्वायरीज आलेली आहेत आणि ही ह्यूज इन्क्वायरीज आहेत. त्यातनं अगदी 4 जरी कन्वर्ट झाल्या तरी इट्स मोस्ट सक्सेसफुल आमचा इव्हेंट म्हणावा लागेल. थँक्यू. त्याचप्रमाणे रोटरी क्लबच्या इतर मान्यवरांनी देखील आपल्या प्रतिक्रिया दिल्या, आपण पाहूया. डिस्ट्रिक्ट 3131 स्पेशल इव्हेंट्स सेक्रेटरी म्हणून मी कार्यरत आहे. यावर्षी आम्ही यावर्षी अनेक स्पेशल इव्हेंट प्लॅन केलेत जे सेवाभावी सोडून अनेक वेगळ्या दिशेने असतील. त्यातला हा एक इव्हेंट आहे की जो रोटेरियन्स आणि नॉन रोटरी मेंबर्सला आम्ही एक ऑफिशियल बिझनेस प्लॅटफॉर्म उभा करून दिलेला आहे आणि त्या प्लॅटफॉर्ममधनं एकमेकांशी संवाद करून एकमेकांशी संपर्कात राहून एकमेकांना बिझनेस मिळण्याची संधी इथे उपलब्ध होणार आहे. याचबरोबर आम्ही अनेक इव्हेंट प्लॅन केलेत की ज्याच्यामध्ये लाईफस्टाईल इव्हेंट आहे किंवा इंडियन कल्चर असेल
किंवा स्पिरिच्युअलवरती काही असेल तर असे आम्ही पुढे इव्हेंट प्लॅन केलेले आहेत. सर, आजच्या एकंदरीत कार्यक्रमाबद्दल काय सांगाल? रोटरीचा रोटरी मीन्स बिझनेस हा फोरम खूप चांगला आहे आणि रोटरी म्हणजे सोशल आणि बाकीच्या कामाव्यतिरिक्त बिझनेस पण रोटरी काळजी घेते. रोटरी जेव्हा स्थापन झाली होती तेव्हा चार बिझनेसमॅन एकत्र मिळून सर्क्युलर होऊन ते चालू केली होती आणि रोटरी क्लब ऑफ लोकमान्य नगरने हा इव्हेंट इनिशिएटिव्ह घेऊन खूप चांगलं काम केले. असेच मोठे मोठे इव्हेंट पुढे होत राहोत हीच माझी सदिच्छा. थँक्यू. ही जी रोटरी संघटना आहे ही 114 वर्ष जुनी अशी संघटना आहे आणि 114 वर्ष जुनी संघटनेपैकी डिस्ट्रिक्ट 3131 नावाचा हा एक डिस्ट्रिक्ट आहे. असे या डिस्ट्रिक्टमध्ये 135 क्लब आहे. अशा 135 क्लबमध्ये रोटरी क्लब ऑफ पुणे लोकमान्य नगर नावाचा एक अत्यंत सुंदर जुना आणि व्हायब्रंट क्लब आहे. रोटरी जेव्हा समाजासाठी खूप काय करत असते त्यावेळेला रोटरीला अशीही संकल्पना मनात आली की रोटरीमध्ये असलेल्या वेगवेगळ्या डायव्हर्सिफाईड जे बिझनेसमन आहे त्या बिझनेसमननी एकत्र यावं आणि आपल्या प्रोडक्ट्स आणि आपल्या सर्व्हिसेस या एकमेकांशी एक्सचेंज कराव्या आणि रोटरीनी स्वतःबद्दल व्यावसायिकांबद्दल ग्रो व्हावं आणि व्यावसायिकांबद्दल एकमेकांनी एकमेकांच्या प्रोडक्ट आणि सर्व्हिसेस एकमेकांना शेअर कराव्या त्यासाठी आजचा हा सुंदर असा फोरम अत्यंत मेहनतीने खूप दिवसांच्या आता परिश्रमाने अनेक मीटिंग झाल्यानंतर आज घेत आहोत आणि मला या ठिकाणी सांगायला अत्यंत आनंद होत आहे की आमच्या या प्रयोगामध्ये रोटरी क्लब ऑफ लोकमान्य नगर अत्यंत यशस्वी झालेला आहे. रोटरीची सुरुवात ही जरी बिझनेस नेटवर्किंगसाठी झाली होती तरी त्याचा फोकस गेल्या अनेक वर्षात बदलला गेला आणि लोकांना वाटायला लागलं की केवळ समाजसेवेसाठी संस्था आहे आणि त्यामुळे बरेचसे तरुण रोटरियन जे भारतासारख्या देशात रोटरी जॉईन करतात ते सोडून जायला लागले होते या संघटनेला कारण त्यांना त्यांच्या धंद्यावरती लक्ष द्यायचं होतं. म्हणून रोटरीनी ही नवीन फेलोशिप सुरू केली ज्याच्यामध्ये रोटरी मीन्स बिझनेस याच्या अंतर्गत सर्व बिझनेसमन एकमेकांना मदत करतात. स्ट्रक्चर्ड नेटवर्किंग होतं आणि त्याच्यामध्ये सांगितलं होतं की माझं नाव प्रसाद सोनी, माझा अमुक अमुक व्यवसाय आहे, तुम्ही सांगता तुमचं नाव अमुक अमुक, तुमचा तमुक तमुक व्यवसाय आहे आणि मग आपण एकमेकांना व्यवसायात कशी मदत करू शकू याबद्दल आपण चर्चा करतो आणि डायरेक्ट रेफरन्सेस लीड्स दिली जातात. मला जर का तुम्हाला मदत करायची असली तर मी माझ्या परिचित व्यक्तीकडे तुम्हाला घेऊन जातो आणि सांगतो की हे माझे मित्र आहेत, ह्यांना अमुक अमुक धंद्यासाठी मदत पाहिजे आहे. अशा प्रकारे रोटरी मीन्स बिझनेसचं कार्य चालतं. भविष्यात रोटरी क्लब लोकमान्य नगर पुणेतर्फे उद्योजकांसाठी अशा प्रकारचे कार्यक्रम आयोजित करण्यात येणार असल्याचं रोटरीच्या मान्यवरांनी यावेळी सांगितलं. या विशेष बातमीसह वेळ झाली आहे इथेच थांबण्याची. ताज्या बातम्यांसाठी बघत रहा MKN प्रतिबिंब वास्तवतेचं. नमस्कार.